शरद पवारांना या आधीच पंतप्रधानपदी संधी मिळायला हवी होती, पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. तसंच राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करतंय असा टोलाही राऊत यांनी लगावलाय. तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचेच महापौर निवडून येतील असा विश्वास देखील राऊत यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात बोलून दाखवलेला आहे. बघा, विविध मुद्द्यांवर खासदार संजय राऊत बोललेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी भाष्य केलं ते म्हणजे शरद पवारांना याआधीच पंतप्रधानपदी संधी मिळायला हवी होती, पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आलं असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. तसंच त्यांनी केंद्र सरकारलाही टोळा लगावलाय. राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी सरकारचा गैरवापर करतंय असा देखील आरोप त्यांनी केलाय. ईडीचा गैरवापर होतोय, केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देतंय असा टोळा त्यांनी लगावलाय. देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील सध्याच्या काळात राजकारणात, तर ते फक्त शरद पवार. शरद पवारांचं कर्तृत्व ची कायम भीती वाटत आहे आणि म्हणून उत्तरेकडल्या नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळे टाकण्याचं काम केलं. शरद पवार तेव्हाच प्रधानमंत्री व्हायला पाहिजे, पण होऊ द्यायचं नाही या एका द्वेषापाठी देशवापोटी पवारांना कायम रोखण्यात आलं. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये, गुलाम असल्यासारखं वागू नये. याच्यातून देशाची व्यवस्था, स्तंभ हे खिळखिळे होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. नाशिकमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावरती आहोत. कोणीही कोणाबरोबर गेलं तरीही मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेकडेच राहील. सध्याच्या स्थितीमध्ये काहीही बदल होणार नाही. मी नाशिकला पण आता बोलतोय, पुढला नाशिकचा महापौर हा शिवसेनेचाच असेल. सर.